इलेक्ट्रोस्टॅटिक्स। 11वीमध्ये जे काय पाहिले त्याच्या पुढचं आपण 12वीला पाहणार आहोत। 11वीला जे काय पाहिले त्याच्या पुढचंच 12वीला पाहणार असल्यामुळं 11वीला काय पाहिले त्या अगोदर माहीत असणं आवश्यक आहे। मग या व्हिडिओमधून आपण 11वीला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जे काय पाहिले त्याचा आपण आढावा घेणार आहोत। पहिला पॉईंट, देअर आर टू टाईप्स ऑफ चार्जेस, अर्थात हे तुम्हाला माहीत आहेच, देअर आर टू टाईप्स ऑफ चार्जेस, वन इज पॉझिटिव्ह चार्ज अँड अदर इज निगेटिव्ह चार्ज। इफ देअर आर टू पॉझिटिव्ह चार्जेस देन वी कॉल देम ॲज लाईक चार्जेस। जर दोन असे पॉझिटिव्ह चार्ज असतील तर या दोन्ही चार्जेसने मिळून आपण लाईक चार्जेस असं म्हणतो, किंवा दोन निगेटिव्ह चार्जेस असतील तर या दोन्ही चार्जेसने मिळून आपण लाईक चार्जेस असंच म्हणतो। म्हणून टू पॉझिटिव्ह चार्जेस ऑर टू निगेटिव्ह चार्जेस आर लाईक चार्जेस। या उलट इफ वन चार्ज इज पॉझिटिव्ह अँड अदर इज निगेटिव्ह देन दीज टू चार्जेस आर कॉल्ड एज अनलाईक चार्जेस। तर तिसरा पॉईंट, वन पॉझिटिव्ह चार्ज अँड वन निगेटिव्ह चार्ज आर अनलाईक चार्जेस। वन पॉझिटिव्ह चार्ज अँड वन निगेटिव्ह चार्ज आर अनलाईक चार्जेस। तुम्हाला हेही माहितीच आहे जर दोन लाईक चार्जेस एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकाला रिपेल करतात, किंवा दोन निगेटिव्ह चार्जेस एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकांना रिपेल करतात। म्हणून आपण असं म्हणू शकतो की टू लाईक चार्जेस रिपेल ईच अदर, या उलट टू अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट ईच अदर। इफ देर इज वन पॉझिटिव्ह चार्ज अँड वन निगेटिव्ह चार्ज अँड इफ टू चार्जेस आर ब्रॉट क्लोज टू ईच अदर देन दे अट्रॅक्ट ईच अदर, हेन्स टू अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट ईच अदर। याच्यानंतर आपण 11वीत असताना कुलोम्स लॉ पाहिला होता, दोन चार्जेस असतील Q1 अँड Q2 त्यांच्यामधले डिस्टन्स आर असेल आणि Q1 Q2 या दोन चार्जेसमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन F असेल तर या फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शनची मॅग्निट्यूड आपल्याला कुलोम्स लॉ सांगतो। देअर आर टू चार्जेस Q1 अँड Q2, आर इज द सेपरेशन बिटवीन टू चार्जेस अँड F इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू चार्जेस। देन अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ फोर्स F is directly proportional to Q1, Q2 and inversely proportional to R square. Force F is directly proportional to product of magnitudes of two charges. That is, F directly proportional to Q1, Q2. And by Coulomb's law, force F is inversely proportional to square of distance between two charges, that is F is inversely proportional to R square. Combining these two, we can write F is directly proportional to Q1, Q2 by R square, and if K is constant, then F is equal to K into Q1, Q2 by R square. Constant K जो है त्याची व्हॅल्यू मीडियमवरती अवलंबून असते,
मीडियम जर एयर किंवा व्हॅक्युम किंवा फ्री स्पेस असेल तर केची किंमत 1/4π0 इतकी असते. मग केची किंमत जर 1/4π0 असेल तर एअर व्हॅक्युम किंवा फ्री स्पेस यासाठी कुलम्स लॉ असं लिहिता येईल, F=1/4π0 Q1 Q2 R². जनरल कुलम्स लॉ हा आहे F=K Q1 Q2 R², परंतु K ची किंमत एअर किंवा व्हॅक्युम किंवा फ्री स्पेससाठी 1/4π0 असल्यामुळं एअर व्हॅक्युम फ्री स्पेससाठी कुलम्सला असं लिहिता येईल F=1/4π0 Q1 Q2 R². अन्य कुठलं तरी मीडियम असेल तर केची किंमत मात्र 1/4π0 इतकी असते. एअर व्हॅक्युम फ्री स्पेस सोडून अन्य कुठलं मीडियम असेल तर केची किंमत 1/4π0 इतकी असते. मग अदर मीडियमसाठी कुलम्स लॉ असं लिहिता येईल F=1/4π Q1 Q2 R². एअरसाठी जो कुलम्स लॉ आहे त्यामध्ये ε0 आहे आणि या ε0चं नाव परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. या उलट अदर मीडियमसाठी ε आहे आणि त्याचं नाव आहे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. हे आपण 11वीत पाहिलेलं आहे. याशिवाय समजा दोन मीडियम आहेत, एक अदर मीडियम आहे तर एक एअर मीडियम आहे. अदर मीडियमसाठी परमिटिव्हिटी ε आहे, एअर मीडियमसाठी परमिटिव्हिटी ε0 आहे असं जर असेल तर ε/ε0 या रेशोला या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के किंवा रिलेटिव परमिटिव्हिटी ऑफ मीडियम के असं म्हणायचं. इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, ε0 इज द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, देन डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के और रिलेटिव परमिटिव्हिटी के इज डिफाइंड एज K=ε/ε0 किंवा द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ एअर इज कॉल्ड एज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट और रिलेटिव परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. परत एकदा ऐका, द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ एअर और व्हॅक्युम और फ्री स्पेस इज कॉल्ड एज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के और रिलेटिव परमिटिव्हिटी के ऑफ मीडियम. यानंतर आपण 11वीत इलेक्ट्रिक फील्ड हा कन्सेप्ट पाहिला आहे आणि तो कन्सेप्ट असा आहे, एखाद्या मीडियममध्ये जर एखादा चार्ज ठेवला, चार्ज क्यू, तर त्याच्या सभोवताली अशी एक स्पेस असते, असा एक रिजन असतो की त्या रिजनमध्ये अनादर चार्ज याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. या रिजनमध्ये या स्पेसमध्ये अन्य कुठला चार्ज आणला तर त्या अनादर चार्जवरती कुलम्स फोर्स एक्झर्ट होतो. मग अशी जी स्पेस आहे त्या स्पेसला या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड ही एक स्पेस आहे किंवा हा एक रिजन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फील्ड याचा मीनिंग एका शब्दात सांगायचं झाला तर इलेक्ट्रिक फील्ड इज द रिजन किंवा इलेक्ट्रिक फील्ड इज द स्पेस. कोणती स्पेस? तर अशी स्पेस की जिथं अनादर चार्ज एक्सपिरियन्सेस ए कुलम्स फोर्स. म्हणून इलेक्ट्रिक फील्डचे डेफिनेशन स्क्रीनवरती आहे आत्ता, द रिजन ऑर स्पेस
around the charge in which another charge experiences a Coulomb's force. आता इलेक्ट्रिक फील्ड ची स्ट्रेंथ एक्सप्रेस करण्यासाठी दोन फिजिकल क्वांटिटीचा वापर केला जातो, त्यापैकी एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि दुसरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. परत एकदा ऐका, इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे किती वीक आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी, हे व्यक्त करण्यासाठी दोन फिजिकल क्वांटिटीचा आधार घेतला जातो. त्यापैकी पहिली फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, तर दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. अर्थात पहिली जी क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, हिला कधी कधी इलेक्ट्रिक फील्ड असंच म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड ऑर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि याची डेफिनेशन आपण 11वीत पाहिली होती, फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. एखाद्या फील्डमध्ये एखाद्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड ऑर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इच किंमत किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या पॉईंटला युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवायचा. या युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती जो फोर्स एक्झर्ट होईल त्या फोर्सलाच इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई असं म्हणायचं. इलेक्ट्रिक फील्डमधल्या एखाद्या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या पॉईंटला युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवायचा. या युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती जो फोर्स ॲक्ट होईल त्या फोर्सलाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई असं म्हणायचं. सो इलेक्ट्रिक फील्ड ऑर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डिफाइन्ड ॲज द फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. तर ही इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ईची शाब्दिक डेफिनेशन. मॅथमॅटिकलीसुद्धा आपण गेल्या वर्षी डिफाईन केलं होतं, इफ एफ इज द कुलोम्स फोर्स ॲक्टिंग ऑन टेस्ट चार्ज क्यू नॉट, क्यू नॉट या टेस्ट चार्जवरती एफ इतका फोर्स ॲक्ट होतो आहे, तर युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती किती, युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती किती हे मिळवताना एफला क्यू नॉटने डिवाईड करावं लागेल. एफ बाय क्यू नॉट म्हणजेच फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. एफ बाय क्यू नॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच एफ बाय क्यू नॉट इज द इंटेन्सिटी ई. सो ई इज इक्वल टू एफ बाय क्यू नॉट इज द मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इफ एफ इज द कुलोम्स फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज क्यू नॉट देन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इज मॅथमॅटिकली डिफाइन्ड ॲज ई इज इक्वल टू एफ बाय क्यू नॉट. याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याचं एक्सप्रेशन मिळवलं होतं. ते एक्सप्रेशन जे मिळवले ते कोणतं मिळवलं होतं ते पाहण्या अगोदर अगोदर सिच्युएशन सांगतो. ओ या पॉईंटला क्यू हा चार्ज आहे, या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्डमधला पी हा एक पॉईंट आहे. पॉईंट ओ पासून पी पॉईंटचं डिस्टन्स आर इतकं आहे असं जर असेल तर पी या पॉईंटला जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते तिची किंमत 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. सो दिस इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट ॲट ए डिस्टन्स आर फ्रॉम चार्ज क्यू इज गिव्हन बाय
इज इक्वल टू 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. परत एकदा ऐका, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एट ए पॉइंट एट ए डिस्टेंस आर फ्रॉम चार्ज क्यू इज गिवन बाय इज इक्वल टू 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. हे आपण 11वीत पाहिले. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट ए पॉइंट ऍट ए डिस्टन्स आर फ्रॉम चार्ज क्यू इज गिवन बाय इज इक्वल टू 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. याच्याशिवाय आपण 11वीत इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स याचं मीनिंग आणि याच्या प्रॉपर्टीज पाहिले होते. तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याचं मीनिंग स्क्रीनवरती आहे, तरी पण तो समजावा म्हणून थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आहे. इलेक्ट्रिक फील्डच्या कन्सेप्टनुसार जर फील्डमध्ये अन्य कुठला एखादा चार्ज आला तर त्या चार्जवरती कुलोम्स फोर्स ॲक्ट होतो. त्यानुसार इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती पण फोर्स ॲक्ट होईल. ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल त्या डिरेक्शनमध्ये हा चार्ज मूव्ह होईल. ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल त्याच डिरेक्शनमध्ये हा चार्ज मूव्ह होईल. मूव्ह होताना ज्या पाथवरून तो मूव्ह होतो त्या पाथलाच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याचा मीनिंग द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स व्हेन प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. मीनिंग नंतर आपण काही प्रॉपर्टीज पाहिले होते. त्यातली पहिली प्रॉपर्टी अशी की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. दोन चार्जेस आहेत, वन इज पॉझिटिव्ह अदर इज निगेटिव्ह. असं जर असेल तर या दोन अनलाईक चार्जेसच्या दरम्यान जे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहेत त्या अशा असतात. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. असं कधी होत नाही, स्टार्ट्स फ्रॉम निगेटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन पॉझिटिव्ह चार्ज असं होत नाही. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कधीही एकमेकांना छेदत नाहीत, इंटरसेक्ट करत नाहीत. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. तिसरी एक प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या कंडक्टरमधून पास होत नाहीत, परंतु इन्सुलेटरमधून मात्र त्या पास होतात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅनॉट पास थ्रू कंडक्टर बट दे कॅन पास थ्रू इन्सुलेटर. यानंतरची प्रॉपर्टी अशी की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. उदाहरणार्थ समजा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे एक निगेटिव्ह चार्ज आहे, यांच्या दरम्यान इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असे असतात. आता या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडेड आहेत, या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स रेअर आहेत. जिथे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवल्याप्रमाणे क्राउडेड आहेत
तिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची किंमत लार्ज असते. म्हणून ही प्रॉपर्टी की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. कुठं? इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज लार्ज. आणि या उलट यानंतरची प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर रेअर इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज स्मॉल. तर चौथी आणि पाचवी प्रॉपर्टी परस्पर विरुद्ध असे आहेत. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. या उलट पाचवी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर रेअर इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज स्मॉल. यानंतरची एक प्रॉपर्टी अशी आहे, इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट अँड पॅरलल. जर इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या स्ट्रेट आणि पॅरलल असतात. आणि या उलट शेवटची प्रॉपर्टी आहे की इन नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर कर्व्ह्ड. तर सहावी आणि सातवी प्रॉपर्टी परस्परांच्या विरुद्ध अशा आहेत, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड देन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट अँड पॅरल. इन नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर कर्व्ह्ड. तर ह्या प्रॉपर्टीज आपण अकरावीत असताना पाहिलेल्या होत्या. आणि या टॉपिकमध्ये आपण अकरावीत असताना जे काय पाहिले त्याचा आढावा आपण घेत आहोत. पहिल्या लेक्चरला काही प्रमाणात तो आढावा घेतला आपण, पण जो अपूर्ण राहिलेला आहे तो सुरुवातीला पूर्ण करू. तर त्यामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक फ्लक्स, जर गिव्हन एरिया असेल तर त्याच्यातून पास होणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्याच्या संख्येला इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणायचं. दिस इज गिव्हन एरिया, दीज आर द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिव्हन एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया. ही त्याची डेफिनेशन, द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिव्हन एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया. आता यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यातलं रिलेशन जे आपण अकरावीत पाहिलं होतं ते असं होतं की इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनटू एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्स अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आर रिलेटेड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनटू एरिया. याच्या अंतर्गत दोन केसेससुद्धा आपण पाहिले होते. त्यातली पहिली केस होती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉर्मल टू एरिया डी एस. म्हणजे नेमकं काय ते या फिगरच्या सहाय्याने समजून घेऊ. ओके, सो दिस इज स्मॉल एरिया डी एस, दिस इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई, अँड इन दिस केस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉर्मल टू एरिया डी एस. सो डी एस इज द स्मॉल एरिया, इज द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, अँड दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नॉर्मल टू एरिया डी एस. असं जर असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू एरिया डी एस इज गिव्हन बाय डी फाय इज इक्वल टू ई डी एस. आता बारावीत जे आपण आर्टिकल पाहणार आहोत त्यामध्ये असं जर कुठं दिसलं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल आहे तर कुठलाही विचार न करता इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस हे लिहायचं. ही केस वन. केस वनमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉर्मल टू एरिया डी एस. देन
इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय, इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू डी एस इज इक्वल टू ई डी एस. नाउ केस टू, केस टू इज इलेक्ट्रिक इंटेंसिटी ई इज नॉट नॉर्मल टू एरिया डी एस. दिस इज एरिया डी एस एंड दिस इज इंटेंसिटी and this intensity E is not normal to area ds. असं जर असेल तर पहिल्यांदा एरिया डी एसला ही नॉर्मल काढायची, एरिया डी एसला परपेंडिक्युलर अशी लाईन काढायची आणि ईचं, या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईचं प्रोजेक्शन नॉर्मलवरती घ्यायचं. मग ते प्रोजेक्शन असं असेल या एरोप्रमाणे, ईचं हे जे प्रोजेक्शन आहे म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईचा नॉर्मलच्या डिरेक्शनमधला कंपोनंट. आणि जर नॉर्मल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई याच्यातला अँगल थीटा असेल तर हा जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटची किंमत ई कॉस थीटा इतकी असते. परत एकदा बघा, दिस इज स्मॉल एरिया डी एस, दिस इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एंड दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉट नॉर्मल टू एरिया डी एस. देन ड्रॉ दिस नॉर्मल एंड डिटरमाइन द कंपोनेंट of E in the direction of normal, in the direction of normal. If theta is the angle between electric intensity E and normal, then magnitude of this component is E cos theta. So ds small area E is the electric intensity which is not normal to area ds, then draw a normal. Theta, angle between normal and E, then E cos theta, this arrow, this arrow E cos theta is the component of electric intensity E which is normal to area ds. आता एक या केसमध्ये दोन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहेत, एक ई आणि दुसरी ई कॉस थीटा. दोन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीपैकी जी इंटेन्सिटी नॉर्मल आहे ती विचारात घेऊन इलेक्ट्रिक फ्लक्स डी फायची किंमत मिळवायची. मग इलेक्ट्रिक फ्लक्स डी फायचा मूळ फॉर्म्युला मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितला की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई into area, electric flux d phi is equal to electric intensity into area. या फॉर्म्युलानुसार इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय याची किंमत मिळवताना जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नॉर्मल आहे ती विचारात घ्यायची. नॉर्मल कोणते आहे तर ई कॉस थीटा. त्यामुळे या फॉर्म्युलानुसार ईची किंमत ई कॉस थीटा इतकी येईल. तर एरिया डी एस आहे आणि त्यामुळं इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू डी एस इज गिवन बाय डी फाय इज इक्वल टू ई कॉस थीटा डी एस. डी फाय इज इक्वल टू ई कॉस थीटा डी एस. आता हे ई कॉस थीटा डी एस थोडंसं म्हणायला सोयीचं जावं म्हणून ई डी एस कॉस थीटा असं म्हणायचं. तरी सेकंड केस, इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा. मागच्या केसमध्ये, केस वनमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस. आणि जर
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई सेकंड केस प्रमाणे जर नॉर्मल नसेल तर मात्र इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा। तर या दोन्ही केसेस आपण बारावीतले जे आर्टिकल्स आहेत त्यामध्ये वापरणार आहोत। त्यामुळे मगाशी म्हटलं तसं परत एकदा म्हणतो की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई जर एरिया डी एसला नॉर्मल असेल तर कुठलाही विचार न करता इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस असेलच। आणि जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल असेल, सॉरी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल नसेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा असेलच। तर दोन्ही केसेस आपण वापरणार आहोत। आता पुढे जाऊ। जर एरिया डी एस ऐवजी लार्जर एरिया असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स फायची किंमत मिळवताना डी फायचं इंटिग्रेशन घ्यायस। डी फायच्या दोन किमती आहेत, एक ई डी एस तर दुसरी ई डी एस कॉस थेटा। जर डी फायची किंमत ई डी एस असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ओव्हर लार्जर एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय विच इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस। आणि जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल नसेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस कॉस थेटा विच इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस। अकरावीत असताना आपण पाहिले की ए आणि बी दोन व्हेक्टर्स असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला ए डॉट बी तर तो ए बी कॉस थीटा इतका येतो। मग ए डॉट बी असेल तर त्याच्याबद्दल आपण ए बी कॉस थीटा असं लिहू शकतो किंवा उलट ए बी कॉस थीटा असेल तर ए डॉट बी असं लिहू शकतो। इथं ई डी एस कॉस थीटा आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण ई डॉट डी एस असं लिहू शकतो। तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ओव्हर लार्जर एरिया यासाठी दोन फॉर्म्युले आहेत। पहिला फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस। जर इंटेन्सिटी नॉर्मल असेल तर हा पहिला फॉर्म्युला वापरायचा आणि जर इंटेन्सिटी ई नॉर्मल नसेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ओव्हर लार्जर एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस कॉस थीटा इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस। इन जनरल आपण असं लिहू शकतो की इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस। आणि इथून पुढे लक्षात ठेवा की फाय असेल तरी इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं आणि फाय ऐवजी तुम्हाला लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस असं कुठं दिसलं तरीही त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स असंच म्हणायचं कारण फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस। आता याच्यानंतर अकरावीत पाहिलेला एक महत्त्वाचा लॉ गॉस लॉ तो पण आपण परत पाहणार आहोत। गॉस लॉचं जे स्टेटमेंट आहे ते असं आहे द इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द क्लोज्ड सरफेस डिवायडेड बाय इप्सिलॉन झिरो। हेच मॅथमॅटिकली असं लिहिता येईल की फाय सॉरी लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो। लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर
क्लोज्ड सरफेस, कारण लाइन इंटीग्रल ऑफ ई डॉट डीएस म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स, म्हणून इथं लाइन इंटीग्रल ऑफ ई डॉट डीएस याला इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज क्यू एनक्लोज्ड बाय द क्लोज्ड सरफेस डिवाइडेड बाय इप्सिलॉन झिरो. तर गॉस लॉचं दोन्ही प्रकारे आपण स्टेटमेंट पाहिले, मॅथमॅटिकल आणि त्याचं वर्डिंगसुद्धा. आणि वर्डिंगवरून मॅथमॅटिकल लिहिता आलं पाहिजे आणि मॅथमॅटिकलवरून वर्डिंग पण सांगता आलं पाहिजे. याच्याबद्दल काय म्हणायचं तर इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द क्लोज्ड सरफेस डिवाइडेड बाय इप्सिलॉन झिरो. आणि इथंपर्यंत 11वीचा सर्व आढावा पूर्ण झाला आहे. आता यानंतर 12वीच्या पहिल्या आर्टिकलला आपण सुरुवात करतो आणि ते पहिलं आर्टिकल आहे ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. तर गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स असल्यामुळं गॉस लॉ पूर्णपणे लक्षात पाहिजे. मागच्या स्लाईडमध्ये शेवटी आपण पाहिला इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द क्लोज्ड सरफेस डिवाइडेड बाय इप्सिलॉन झिरो, किंवा मॅथमॅटिकली लाईन इंटिग्रल ऑफ ई डॉट डी एस इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. गॉस लॉचे एकूण तीन ॲप्लिकेशन्स आहेत. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड स्फेरिकल शेल ऑर चार्ज्ड स्पियर. सुरुवातीला फिगर बघू. तर या फिगरमध्ये दोन स्पियर दिसत आहेत. आतला जो स्पियर आहे त्याच्यावरती फक्त आत्ता फोकस करा. तो चार्ज्ड स्पियर आहे आणि त्याची रेडियस आर इतके आहे. सो फिगर शोज ए चार्ज्ड स्पियर. परत एकदा लक्षात घ्या, फिगरमध्ये दोन स्पियर दिसत आहेत. दोन स्पियरपैकी जो आतला आहे तो चार्ज्ड स्पियर आहे आणि त्याच्यावरती सुरुवातीला फोकस करा. तर चार्ज्ड स्पियरची रेडियस आर इतके आहे आणि स्पियरला म्हणताना आपण चार्ज्ड स्पियर असं म्हणतोय, याचा अर्थ त्या स्पियरवरती चार्ज आहे. मग तो किती आहे, कसा आहे? तर स्पियरवरती जो चार्ज आहे त्या चार्जची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इतके आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इतके आहे याचा अर्थ जो चार्ज्ड स्पियर आहे त्याच्या युनिट एरियावरती सिग्मा इतका चार्ज आहे. सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. याचा अर्थ इफ यू कन्सिडर युनिट एरिया ऑफ चार्ज्ड स्पियर देन चार्ज ऑन दॅट युनिट एरिया इज सिग्मा. याच्यावरून सरफेस एरिया ऑफ स्पियर याची किंमत एक मिळवता येईल, रेडियस आर, रेडियस कॅपिटल आर. म्हणून चार्ज्ड स्पियरचा सरफेस एरिया हा 4πr² इतका येईल. मग युनिट एरियावरती सिग्मा इतका चार्ज, तर 4πr² याच्यावरती किती चार्ज हे मिळवताना सिग्मा आणि 4πr² यांचा गुणाकार करावा लागेल. मग तो एवढा येईल सिग्मा इंटू 4πr² सॉरी कॅपिटल r² युनिट एरियावरती सिग्मा इतका चार्ज, म्हणून 4πr² या एरियावरती सिग्मा इंटू 4πr² इतका चार्ज. 4πr² या एरियावरती सिग्मा इंटू 4πr² इतका चार्ज, याचाच अर्थ जो आतला चार्ज्ड स्पियर आहे त्याच्यावरती एकूण चार्ज हा सिग्मा इंटू 4πr² इतका असेल. मग आतल्या स्पियरवरती जो एकूण चार्ज आहे त्याला क्यू असं नोटेशन दिलं तर आपण असं लिहू शकतो की टोटल चार्ज
on sphere, yala notation q is equal to sigma into 4 pi r square. Unit area varthi sigma itka charge. Akhya sphere varthi kiti? Tar sphere cha area 4 pi r square. Manun akhya sphere varthi sigma into 4 pi r square itka charge asel. याच्या पुढे ज्या मीडियम मध्ये हा चार्जड स्फियर आहे त्या मीडियमची परमिटिविटी इप्सिलॉन इतके आहे आणि त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा के इतका आहे. ज्या मीडियम मध्ये चार्जड स्फियर आहे त्या मीडियमची परमिटिविटी इप्सिलॉन तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. आणि अकरावीत असताना इप्सिलॉन आणि के यांच्यातले रिलेशन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. So epsilon and k are related as epsilon is equal to epsilon 0 k. Atecha pura p figure madhi ithe dakhavla hai. P is the any point. R is the distance OP. O manje center. Center ani point P. यांच्यामध्ये डिस्टन्स स्मॉल आर इतकं आहे. सो पी इज एनी पॉईंट अँड आर इज द डिस्टन्स ओ पी. ओ इज द सेंटर ऑफ चार्जड स्पियर. देन इमॅजिन ए गाउसियन स्पियर. इमॅजिन ए गाउसियन स्पियर. त्याची दोन वैशिष्ट्य आहेत. पहिलं त्याचाही सेंटर ओच आहे. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. इट्स सेंटर इज ओ म्हणा किंवा इट्स सेंटर इज सेम ॲज चार्जड स्पियर हे एक वैशिष्ट्य. तर दुसरं वैशिष्ट्य त्याची रेडियस मात्र स्मॉल आर इतकं आहे. म्हणजे डिस्टन्स ओ पी जी आहे आर तेवढी त्या गाउसियन स्पियरची रेडियस आहे. या फिगरमध्ये जो डॉटेड स्पियर दाखवला आहे तो गौसियन स्पियर आहे. आणि त्या गौसियन स्पियरची दोन वैशिष्ट्य. इट्स सेंटर इज सेम ॲज चार्जड स्पियर अँड इट्स रेडियस इज आर. आता स्पियरची रेडियस गौसियन स्पियरची रेडियस स्मॉल आर इतकी असल्यामुळं गौसियन स्पियर हा पॉईंट पी मधून पास होतो. दिस गौसियन स्पियर पासेस थ्रू पॉईंट पी. पुढे जाऊ. नाव डी एस इज द स्मॉल एरिया ॲट पॉईंट पी. फिगरमध्ये पी या ठिकाणी जे सर्कल दिसते छोटंसं तो म्हणजे स्मॉल एरिया डी एस आहे. आणि इनर स्पियर जो आहे आतला त्याच्यावरती जो चार्ज आहे त्या चार्जमुळं जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती ई इतकी आहे. सो ई इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज ऑन चार्जड इनर स्पियर. आणि ही जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती बाहेरच्या म्हणजे गौसियन स्पियरच्या प्रत्येक पॉईंटला नॉर्मल आहे. दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉर्मल ॲट एव्हरी पॉईंट ऑन गौसियन स्पियर. फिगरमध्ये जे ॲरो दिसत आहेत ते ॲरो म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. प्रत्येक ॲरो म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी गौसियन स्पियरच्या प्रत्येक पॉईंटला नॉर्मल आहे. दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉर्मल ॲट एव्हरी पॉईंट ऑन गौसियन स्पियर. गौसियन स्पियरच्या प्रत्येक पॉईंटला ई जर नॉर्मल असेल तर पॉईंट पीला जो एरिया डी एस आहे त्यालासुद्धा ती नॉर्मल असेल. आणि जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू डी एस याची किंमत लिहिताना मगाशी पाहिलेली केस वन वापरायची. केस वननुसार डी फाय इज इक्वल टू ई डी एस. केस टू नुसार
डी फाई इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा। तर केस वन प्रमाण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल असल्यामुळे डी फाईची किंमत केस वन नुसार डी फाई इज इक्वल टू ई डी एस असं लिहिता येईल। परत एकदा बघा, दिस इज स्मॉल एरिया डी एस, इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज, ड्यू टू चार्ज ऑन इनर चार्ज्ड स्फियर एंड दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नॉर्मल ऐट एवरी पॉइंट ऑन गौसियन स्फियर, देअरफोर इट इज ऑल्सो नॉर्मल टू एरिया डी एस। एज इंटेन्सिटी ई इज नॉर्मल टू एरिया डी एस, देन इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू डी एस इज गिवन बाय डी फाय इज इक्वल टू ई डी एस। आता गौसियन स्पियरचा डी एस हा लहान एरिया आहे, अख्ख्या गौसियन स्पियरवरती किती असेल हे मिळवताना डी फायचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल। इलेक्ट्रिक फ्लक्स फाय थ्रू गौसियन स्पियर इज गिवन बाय फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय, बट डी फाय इज इक्वल टू ई डी एस अँड देअरफोर इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस, बट ई इज कॉन्स्टंट अँड देअरफोर लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस इज इक्वल टू ई इन टू लाईन इंटिग्रल ऑफ डी एस। सो फायनली फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ फाय इज इक्वल टू ई इन टू लाईन इंटिग्रल ऑफ डी एस। आता हे शेवटचं जे इक्वेशन आहे ते आहे असं पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू, पण त्यापूर्वी परत एकदा बघा, डी फाय इज इक्वल टू ई डी एस अँड देअरफोर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय, बट डी फाय इज इक्वल टू ई डी एस देअरफोर इट इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस, इट कॅन बी रिटन ॲज ई इन टू लाईन इंटिग्रल ऑफ डी एस। आणि हे इक्वेशन पुढच्या स्लाईडमध्ये आहे असं विचारत घेऊ। सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ ई डी एस इज इक्वल टू ई इन टू लाईन इंटिग्रल ऑफ डी एस। आता इथं लाईन इंटिग्रल ऑफ डी एस याचा मिनिंग आणि किंमत सांगायची। लाईन इंटिग्रल ऑफ डी एस याचा मिनिंग म्हणजे गौसियन स्पियरचा सरफेस एरिया, गौसियन स्पियर बाहेरचा तो अशा अनेक युनिट एरिया अशा अनेक एरिया डी एसमध्ये डिवाईड केला, संपूर्ण गौसियन स्पियर अशा एरिया डी एसमध्ये डिवाईड करायचं आणि सर्व एरिया डी एसची बेरीज करायची, सर्व एरिया डी एसची बेरीज केली तर तुम्हाला अख्ख्या स्पियरचा सरफेस एरिया मिळेल। इंटिग्रेशन डी एस म्हणजे सर्व डी एसची बेरीज, कारण इंटिग्रेशन म्हणजे एक प्रकारची बेरीज असते। इंटिग्रेशन डी एस म्हणजे हा डी एस प्लस हा डी एस प्लस हा डी एस प्लस हा डी एस अशा सर्व डी एसची बेरीज, आणि सर्व डी एसची बेरीज केली तर या गौसियन स्पियरचा सरफेस एरिया तुम्हाला मिळेल। म्हणून लाईन इंटिग्रल ऑफ डी एस याचा मिनिंग सरफेस एरिया ऑफ गौसियन स्पियर, आणि सरफेस एरिया ऑफ गौसियन स्पियर याची किंमत 4πr² इतकी येते, कारण गौसियन स्पियरची रेडियस आर आहे, स्मॉल आर। सो लाईन इंटिग्रल ऑफ डी एस याचं मिनिंग सरफेस एरिया ऑफ गौसियन स्पियर आणि त्याची किंमत 4πr². लाईन इंटिग्रल डी एस याची किंमत 4πr² इथं सबस्टिट्यूट करायची, मग तुम्हाला फाय इज इक्वल टू ई इन टू 4πr² हे इक्वेशन नंबर 1 मिळेल। इथंपर्यंत आपण गॉस लॉ वापरलेलाच नाही आणि ॲक्च्युली हे आर्टिकल म्हणजे गॉस लॉचं ॲप्लिकेशन आहे आणि इथंपर्यंत आपण तो वापरलेलाच नाही, आता तो यानंतर वापरायचा आहे। मगाशी पाहिलेला गॉस लॉ परत एकदा रिमाइंड करा,
मगाशी पाहिलेला गॉसला असा होता की इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज डिवाइडेड बाय परमिटिविटी, डिवाइडेड बाय परमिटिविटी, मग ती कधी इप्सिलॉन झिरो असेल तर कधी इप्सिलॉन असेल. हा गॉसला आहे. आता इथं क्लोज्ड सरफेस कोण आहे, तर हा गाउसियन स्फिअर आहे. त्यामुळं इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू क्लोज्ड सरफेस असं म्हणण्याऐवजी इथं इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर गाउसियन स्फिअर असं LHSला म्हणावं लागेल. RHSला नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द गाउसियन स्फिअर डिवाइडेड बाय परमिटिविटी इप्सिलॉन, कारण या केसमध्ये परमिटिविटी इप्सिलॉन आहे. मग गॉस लॉ गाउसियन स्फिअरसाठी लिहायचा आणि तो असं लिहावा लागेल, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर गाउसियन स्फिअर, क्लोज्ड सरफेसऐवजी आपण गाउसियन स्फिअर असं म्हणतो आहे, इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द गाउसियन स्फिअर डिवाइडेड बाय परमिटिविटी इप्सिलॉन. सो दिस इज गॉस लॉ फॉर गाउसियन स्फिअर. आता टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर गाउसियन स्फिअर याला जर फाय हे नोटेशन वापरलं, नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द गाउसियन स्फिअर याची किंमत मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिली आहे ती क्यू आहे डिवाइडेड बाय इप्सिलॉन. म्हणून ह्या इक्वेशननुसार आपल्याला पुढच्या स्टेपला असं इक्वेशन लिहिता येईल की इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर गाउसियन स्फिअर याच्याबद्दल फाय, नेट चार्ज याच्याबद्दल क्यू, तर परमिटिविटी इप्सिलॉन. मागच्या स्लाइडमध्ये आपण क्यूची पण किंमत पाहिली, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² अँड देअरफोर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ओव्हर गाउसियन स्फिअर इज इक्वल टू सिग्मा इंटू ब्रॅकेट 4πr² डिवाइडेड बाय इप्सिलॉन. आता स्क्रीनवरती दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. दोन्ही इक्वेशन्स इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ओव्हर गाउसियन स्फिअरचीच आहेत, दोन्ही इक्वेशन्स फायचीच आहेत. हे दोन्ही इक्वेशन्स आपण पुढच्या स्लाइडमध्ये सुरुवातीला विचारात घेऊ. दोन्ही इक्वेशन्स फायचीच असल्यामुळं फ्रॉम 1 अँड 2 आपण असं लिहू शकतो की ई इंटू ब्रॅकेट 4πr² इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² डिवाइडेड बाय इप्सिलॉन. दोन्ही साईडला 4π आहे तर ते कॅन्सल होईल आणि ते कॅन्सल झालं तर नेक्स्ट इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल की ई इज इक्वल टू सिग्मा r² डिवाइडेड बाय इप्सिलॉन r². बट इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0 के मगाशी आपण पाहिले ते मागच्या स्लाइडमध्ये, ते जर सबस्टिट्यूट केलं तर ई इज इक्वल टू सिग्मा r² डिवाइडेड बाय इप्सिलॉन 0 के r² बट मीडियम जर एअर किंवा फ्री स्पेस असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट केची किंमत 1 असते आणि केची किंमत जर 1 असेल तर ई इज इक्वल टू सिग्मा r² डिवाइडेड बाय इप्सिलॉन 0 r² आणि दिस इज आपल्याला हवं असलेलं एक्सप्रेशन. दिस इज एन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी ड्यू टू चार्ज्ड स्फिअर. आर्टिकलचं नाव आपलं असं होतं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड स्फिअर किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड स्फेरिकल शेल. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड स्फिअर ते आपण मिळवलं आहे आणि आपण इथं थांबतोय.
ज्यावेळी परत आपण क्लासमध्ये भेटू त्यावेळी आपण दुसरे ॲप्लिकेशन त्यावेळी सुरू करू. थांबूया इथं.